उद्योग रत्न तर मिळालेलाच आहे, परंतु समाजसेवक म्हणून ते देखील त्यांना भविष्य काळामध्ये अत्यंत भूषणीय असा पुरस्कार मिळणार आहे, याचं मला पूर्णपणे या निमित्ताने आवर्जून सांगू इच्छितो. त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आज सुधीर भवनी प्रास्ताविकमध्ये आश्रमाचं आणि सुभाष शेठ या दोघांचंही कार्य आपल्यासमोर ठेवलेलं आहे. भविष्यात देखील आपल्याला या आश्रमाला आणि इतर माध्यमातून जी जी मदत आपल्याला करता येईल ती मदत आपण करणार आहोत आणि पूर्ण जबाबदारीने रावसाहेब पाटील त्यांनी तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आमच्याकडनं केली जाईल. सुभाष शेठ हे आमचे सर्वांचं एक अत्यंत जीवलग मित्र आहेत, ते आमचे एक आदर्श आहेत आणि त्यांनी घालून दिलेला आदर्श हा आम्ही सर्व मित्रपरिवार हा पुढील काळामध्ये जे हरी परिवार हा सांभाळणारच आहे. अशा पद्धतीने मी सुभाष शेठ यांना आज या नैवशातनं या सर्व आमच्या माता भगिनींच्या आणि बंधूंच्या वतीने या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल की त्यांना उत्तम असं आरोग्य मिळावं, त्यांच्या हातून ही समाजाची सेवा घडत राहावं, त्यांना या सर्व याच्यातनं जे जे परमेश्वरांकडनं जी साथ मदत आणि योगदान सहकार्य ते सर्व मिळो अशीच आम्ही सर्व बांधवांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.